नमस्कार, ॲग्रोन डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दूध दराच्या मुद्द्यावरून राज्यात सध्या विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत, त्यामुळे दूध उत्पादकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी किसान सभा, शेतकरी संघटना व दूध संघांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत, भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे, किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले उपस्थित होते. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रति लिटर 35 रुपये दर तातडीने सुरू करा. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी FRP द्या अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. दुधाचे दर हे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जे पाडण्यात आलेले होते तर ते तातडीनं वाढवण्याला सुरुवात होईल आणि लॉकडाऊनच्या पूर्वी जितके दर होते त्या दिशेनं वाटचाल सुरू होईल अशी सर्व संमती आजच्या बैठकीमध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बनली. त्याचबरोबर दुधाचा हा प्रश्न वारंवार निर्माण होऊ नये यासाठी उसाच्या धंद्याप्रमाणेच दुधाला सुद्धा FRP असावी, किमान आधारभूत भावाचं संरक्षण असावं याच्याबद्दल कायदा करण्याच्या संदर्भात सुद्धा आज मंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि त्या दिशेनं पावलं टाकण्याच्या बद्दल आम्हा सर्वांना आश्वासित केलं. त्याचबरोबर रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण सुद्धा दूध धंद्याला लागू करावं अशी जोरदार मागणी आमच्या वतीनं करण्यात आली आणि तो प्रश्न सुद्धा आम्ही आगामी काळात लावून धरणार आहोत. दुधाला जो लॉकडाऊनच्या काळात नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून देण्यासाठी सरकारने किमान 5 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावं अशी सुद्धा मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं केली आणि त्याबद्दलचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. ऊस क्षेत्राप्रमाणेच दुधालाही रेव्हेन्यू शेअरिंगचं धोरण लागू करण्याबाबत बैठकीत सर्व संमती झाली नाही. रेव्हेन्यू शेअरिंगबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी वेळ द्या अशी विनंती यावेळी मंत्री सुनील केदार यांनी केल्याची माहिती देखील नवलेंनी यावेळी दिली. या बैठकीबाबत भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. सदर बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडल्याची माहिती अनिल बोंडे यांनी दिली आहे. दूध दर प्रश्नी मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याचं अजित नवलेंनी सांगितलंय, तर बैठकीत दूध उत्पादकांची पुन्हा निराशा झाल्याचं माजी मंत्री अनिल बोंडेंनी म्हटलंय. त्यामुळे आता यानंतर सरकार काय भूमिका घेणार की दूध दराचे आंदोलन पुन्हा पेटणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.